श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मकर संक्रांती दोन हजार नवीन वर्षात कधी आहे मकर संक्रांती जाणून घ्या तिथी शुभमूर्त आणि महत्व इंग्रजी नववर्षातील पहिला मराठी सण सण आनंदाचा सण उत्सवाचा साजरा करू या सण मकर संक्रांतीचा संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळाची उब लाभो तुम्हाला गुळाचा गोडवा एव जीवनाला यशाची पतंग उडो गग्नावरती शुभ मकर संक्रांती माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा <laughs> व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तिळगुळ घ्या गोडगुड बोला लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा संक्रांतीची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ थोडाही स्किप न करता पूर्ण बघा संक्रांतीचे फळ रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सकाळी सात सतरा ते सायंकाळी सहा वीस वाजेपर्यंत आहे सौभाग्यवती स्त्रिया या वेळात पूजा करू शकतात वाहन घोडा उपवाहन सिंह वस्त्र काळे शस्त्रभाला हळदीचा टिळा वयानिवृत्त वासाकरिता दुर्वा जाती ब्राह्मण वारणाव घोडा नक्षत्र नाव महोदरी समुदाय मुहूर्त पंधरा ही संक्रांत उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल अशा प्रकारची ही संक्रांतीचं फळ आहे संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान नवे भांडे गायीला घास अन्न तिलपात्र तिळगुळ सोने गाय वस्त्र भूमी घोडा इत्यादी दान आपण यथावेश करू शकतो अशा प्रकारचं दानधर्म केलेलं फलदायी असतं आणि चांगलं असतं आता ह्या वर्षी आपल्या संक्रांतीने काळे वस्त्र परिदान केले त्या अनेकांच्या मनात काळे वस्त्र घालावे की नाही घालावे हा प्रश्न आहे पण आपण कोणत्याही गडद रंगाचे वस्त्र घालून ही पूजा करू शकतो सुगड्यांची पूजा करू शकतो सौभाग्यवती स्त्रिया ही पूजा करू शकतात त्यामुळे काळे वस्त्र घालावे की न घालावे यापेक्षा कोणत्याही गडद रंगाचे वस्त्र घालून पूजा केलेली नक्कीच फलदायी ठरेल मकर संक्रांती कशी साजरी करावी मुहूर्त महत्व दान वाहन या आपण माहिती जाणून घेतली पण आता काय करावे आणि काय करू नये हे पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघा संक्रांतीमध्ये काम दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामाविषयक सेवन ही कामे करू नयेत तसेच ह्या वर्षीची किंक्रांत सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे त्यामुळे किंक्रांतही कधी आली हे तुम्हाला आता समजलेच आहे चौदा पंधरा सोळा भोगी संक्रांती आणि करी दिन ह्या तिन्ही विषयीची माहिती पूर्णपणे व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि कमेंटमध्ये पुन्हा एकदा तिळगुळ घ्या गोडगोड बोला लिहायला विसरू नका असा हा संक्रांतीचा सण साजरा करूया सण आनंदाचा सण उत्सवाचा सण प्रत्येक मराठी माणसाचा मकर संक्रांतीचा तिळगुळ घ्या गोडगोड बोला स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ